बातमी शेअर मार्केट संदर्भातली आहे. सेन्सेक्स 750 तर निफ्टी 220 अंकांनी कोसळलाय. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये घसरण झाली आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांचे पहिल्या 15 मिनिटांमध्ये 2 लाख कोटींचं नुकसान झालंय. तर HDFC बँकेचे शेअर 6% घसरलेत. जागतिक बाजारातील पडझडीचे परिणाम भांडवली बाजाराच्या सुरुवातीला पाहायला मिळाले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.